आज या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाची सुरुवात होतीये. या आंदोलनासाठी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले कोल्हापूरचे राजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जी, या ठिकाणी उपस्थित असणारे सरकारमधील या जिल्ह्याचे पालकमंत्री बंटी पाटील साहेब, दुसरे आरोग्यमंत्री राजेंद्र यड्रावकर जी, खासदार संजय मल्ली, खासदार धैर्यशील माने, सर्व आमदार आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व लोकप्रतिनिधी आणि आपण सगळे बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी संभाजी राजे असतील, मालोजी राजे असतील, यांनी या आंदोलनाला या ठिकाणी सुरुवात केली. कारण गेल्या वर्षी मूक आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं ते आरक्षण कोर्टाच्या एका निर्णयामुळे रद्द झालं आणि परत त्या ठिकाणी आंदोलन करावं लागतं. मला वाटतंय असं की आरक्षण हे महत्वाचं आहे, कारण आतापर्यंत शेती मोठी असल्यामुळं मराठा समाजाने कधी विचार केला नाही की नोकरी मिळाली पाहिजे नाही मिळाली पाहिजे. परंतु आता खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मराठा समाजाला नोकरीमध्ये आरक्षण असणं गरजेचं आहे, शिक्षणामध्ये आरक्षण असणं गरजेचं आहे. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना मी बघितलं की बरेचसे विद्यार्थी चांगली गुणवत्ता असून सुद्धा त्या ठिकाणी दुर्दैवानं आरक्षण नसल्यामुळं बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी अगदी उच्च शिक्षण किंवा चांगल्या शिक्षणापासून वंचित राहिलेले. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत हे आरक्षण व नोकरीतलं असू दे शिक्षणातलं असू दे हे मिळणं गरजेचं आहे. समाज राजांना धन्यवाद देतो की कोल्हापुरातून सुरुवात केली आणि हा वणवा राज्यभर ते भेटवत आहेत आणि याच्यामध्ये सरकारची जी भूमिका असेल ती या ठिकाणी पालकमंत्री साहेब मांडतील की सरकार हे ठामपणे तुमच्या पाठीशीच असणार आहे, त्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण किंवा श्रेयवाद न आणता मराठा समाजासाठी जे कर्णभाग आहे, मग ते न्यायालयीन बाब असेल, विधी सभेतली बाब असेल. कारण मला वाटते 5 जुलैला जे अधिवेशन होते या अधिवेशनामध्ये सुद्धा हा विषय त्या ठिकाणी नक्कीच चर्चेला घेऊन मला वाटते सगळेच त्या ठिकाणी विधिमंडळाचे सदस्य या आंदोलनाला पाठिंबा देतील किंवा आरक्षणाला पाठिंबा देतील, त्यामध्ये कोणीही वेगळी भूमिका घेणार नाही. त्यामुळं एक लोकप्रतिनिधी म्हणून ठामपणे या ठिकाणी सांगतो ज्या आपण मागण्या दिलेल्या आहेत, मग ते सारथीचा विषय असेल, सारथीचं तर मला वाटते लवकरात लवकर त्या ठिकाणी मार्गी लागेल, तो मार्ग तो बऱ्यापैकी निर्णय झालेला आहे. फक्त त्या ठिकाणी मग ते राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा बाळासाहेब थोरात अशोकराव चव्हाण असतील यांनी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पंतप्रधानांशी चर्चा करून या ठिकाणी हा निर्णय कशा पद्धतीने घेता येतील या पद्धतीचा त्या ठिकाणी विचारविनिमय होतोय आणि लवकरच त्या ठिकाणी आपल्या समाजाला न्यायालयात टिकेल अशा प्रकारचं आरक्षण मिळेल एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो. थांबतो.